राज्यपाल राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे आणि याच वेळेला त्यांनी मोठं विधान केलंय. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझं नाव वेगळं असतं असं ते म्हणाले. ओबीसी एसटी समाजासाठी प्राधान्यानं काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सरकारला माझं पूर्ण सहकार्य असणार असंही राधाकृष्णन यांनी सांगितलेलं आहे. सीपी राधाकृष्णन यांनी कालच शपथ घेतलेली आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून आणि यावेळेला त्यांनी मोठं विधान केलंय. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझं नाव वेगळं असतं ओबीसी एसटी समाजासाठी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर ओबीसी एसटी समाजासाठी प्राधान्यानं काम करणार असं अशी ग्वाहीही महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी दिली. If Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj is not there, I don't know whether my name will be, yes, today, Radhakrishnan, maybe something else. I may not be able to follow the great heritage and culture of Mother Bharat. Kisan, OBC, SC, ST, everybody will get their own equal share in the development. Social justice will be maintained at all cost, and I will be fully cooperating with the government for the betterment of Maharashtra, the most industrially developed state. It must grow from here. Lokshahi Marathi, aika paha jagruk raha.